नमस्कार, मी सौ नीलम प्रशांत कुबल वास्तू मांगल्य कन्सल्टन्सी तर्फे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे वटपौर्णिमेच्या निमित्ताने काही उपाय। आपण जी वटपौर्णिमा करतो त्या वटपौर्णिमेची कथा तर सगळ्यांनाच माहिती आहे, सत्यवान सावित्रीची कथा सगळ्यांना माहिती आहे। सावित्रीने आपल्या नवऱ्यासाठी काय केलं काय नाही सगळं काही सगळ्यांनाच स्टोरी माहिती आहे, त्याच्यामुळे मी स्टोरी सांगण्यामध्ये वेळ घालवणार नाही। तर मी असं सांगेन की आपण जी पूजा करतो वड्याच्या झाडाची जी पूजा करतो, ठीक आहे, तर उद्या काय करायचं आहे, बहुतेक ठिकाणी मी बघते, दरवर्षी मी बघते की स्त्रिया जी वाणं नेतात, ठीक आहे, पूजा करतात, वडाची पूजा करतात, नैवेद्य दाखवतात, धूपदीप दाखवतात आणि फेऱ्या मारतात। आता काही ठिकाणी बघितलं की वडाच्या झाडाजवळ काही अडगळ असेल किंवा काय, तर बायका शॉर्टकट मारतात, लिटरली त्यालाही गुंडाळून घेतात त्या वडाच्या झाडाबरोबर। तुम्ही जे पण करताय ते सात्विक पद्धतीने करा, नाहीतर करू नका, मी या मताची आहे। वडाच्या झाडाच्या बाजूला काहीतरी मीटर बॉक्स आहे, त्याला पण गुंडाळून घेतायत। नक्की तुम्ही काय करता? फक्त आपण नटून थटून वटपौर्णिमा आहे म्हणून वडाची पूजा करायची आहे, फोटो काढायचे आहेत, फक्त एवढंच राहिलं आहे का? त्याच्या मागचं शास्त्र, त्याच्या मागचं कारण याच्याशी काही घेणं देणं नाही आहे का? हां, कारण आत्ता असं दिसण्यात येतं की बहुतेक जणी खास करून शास्त्र वगैरे राहिलं बाजूला, फक्त असं नटणं थटणं मिळतं नवऱ्याकडनं काहीतरी कमाईचा दिवस म्हणून, किंवा हा एक जोकचा पार्ट आहे, पण नवऱ्याकडनं कमाई मिळते, काहीतरी नवऱ्याकडनं गिफ्ट मिळतं आणि नटून थटून मस्त वडाची पूजा करायची, छान साड्या नेसायच्या, छान नटायचं थटायचं आणि सगळं काही करायचं, फोटो काढायचे, सेल्फीज काढायचे, ठीक आहे ना, करा सगळं, पण वडाच्या झाडाचीच पूजा करा आणि जी काही शास्त्रोक्त पद्धतीने पूजा असते तीच करा। आजूबाजूला काहीतरी आहे, गर्दी आहे म्हणून शॉर्टकट मारायचा, बाजूला काहीतरी मीटर बॉक्स आहे, बाजूला काहीतरी वेगळं झाड आहे, त्यालाही त्याच्यासोबत गुंडाळायचं, फार चुकीचं आहे ह्या गोष्टी। तर मी सांगेन की व्यवस्थित काळजीपूर्वक वडाच्या झाडालाच तुम्ही फेऱ्या मारा, ठीक आहे, जसे आपण फेऱ्या मारतो, सुती धागा बांधतो, सात फेऱ्या मारतो, हे सगळं करा। तर हा जनरली जे काही सांगायचं होतं ते सांगितलं, जे कोणी प्रामाणिकपणे करतात तर करा, कारण आता सध्याचं असं झालं आहे वातावरण की हाच जन्म नको असं काही लोक म्हणतात, हाच जन्म पुरे, तर सात जन्माच्या तर वार्ताच लांबच्या राहिल्यात। आता तुम्ही म्हणाल वटपौर्णिमेच्या दिवशी ही काय सांगते, पण जे जे मी ऐकते, क्लाइंट माझ्याकडे येतात तर त्यांच्यामध्ये जे जे मी ऐकते, ते नवरा बायकोंचे वादविवाद किंवा नवऱ्याकडनं बायकोसाठी आणि बायकोकडनं नवऱ्यासाठी, तर मी म्हणेन सात जन्म मिळाले तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु जो हा एक जन्म आहे तो एकमेकांशी प्रामाणिकपणे राहा, एकनिष्ठ राहा आणि चांगल्या पद्धतीने हसत खेळत सगळ्या गोष्टी एकमेकांशी शेअर करत जितकं पारदर्शी नातं ठेवता येईल तेवढं ठेवून जर तुम्ही वागलात एकमेकांशी, तर ती वटप सावित्री किंवा वटपौर्णिमा सफल झाली असं मी म्हणेन, ठीक आहे। जे उपाय करायचे आहेत ते काय करायचे आहेत, तर ज्यांना वाटतं की आपल्या नवऱ्याचं आयुष्य वाढवं, हां, नवऱ्याचं आयुष्य वाढावं, दीर्घायुषी व्हावं, तर त्यांनी वटपौर्णिमेचं जे पण आपले विधिविधान आहेत ते करायचेच आहेत। परंतु मी एक सांगेन की जर तुम्हाला वाटतंय की त्याच्यामध्ये अजून आपल्याला काही वेगळं करायचं आहे, त्याच्यासाठी नवऱ्यासाठी काहीतरी चांगलं करायचं आहे, त्याच्या आयुष्यासाठी काहीतरी करायचं आहे, तर मी असं सांगेन की तुम्हाला लाल मसूर डाळ, एक तुम्हाला तेलाची पिशवी घ्यायची आहे आणि एक म्हणजे तुम्हाला चण्याची डाळ घ्यायची आहे, ठीक आहे। जर चण्याची डाळ नाही घेता येत असेल तर तुम्हाला केळी घ्यायची आहेत, किंवा त्याच्या जागी तुम्ही गुळ पण वापरलात तरीही चालेल। आणि उद्या पौर्णिमा आहे तर चंद्राचाही त्यांच्यावर चांगला, म्हणजे तुमच्या नात्यामध्ये गोडवा राहावा, तुमचं नातं खूप छान राहावं, यासाठी साखर, ठीक आहे। तर तुम्हाला काय काय गोष्टी सांगितल्यात, एक तर तुम्हाला लाल काहीतरी दान करायचं आहे, मंगळासाठी लाल दान करायचं आहे, उद्या मंगळवार आहे तर चांगला दिवस, चांगला योग जुळून आलाय, तर मंगळवारच्या दिवशी तुम्हाला लाल दानमध्ये काय तुम्ही देऊ शकता, तर मसूरची डाळ म्हणा, हां, लाल मसूर डाळ, किंवा तुम्ही एखादं मसाल्याचं पाकिट म्हणा, अशा गोरगरिबांना द्यायचं आहे की खरंच त्यांना गरज आहे, ठीक आहे। तर तुम्ही हे खाण्याचे जे पदार्थ आहेत हे तुम्ही कसे करायचे आहेत, जेव्हा तुम्ही तुमच्या नवऱ्याला वाण द्याल
ठीक आहे, त्यांच्याकडनं गिफ्ट तुम्ही घेणारच आहात, तर ते ह्या सगळ्या ज्या वस्तू असतील, म्हणजे तुम्ही लालमध्ये एक काहीतरी वस्तू घ्या, मग लाल वस्त्र जरी घेतलं तरी चालेल, पण खाण्याची गोष्ट म्हणजे काहीतरी एखाद्याचं पोट भरेल अशी काही गोष्ट असेल तर अतिउत्तम, ठीक आहे. लाल मसूर डाळ म्हणा, मसाल्याचा पदार्थ म्हणा, लाल मसाला म्हणा, मिरची पावडर वगैरे, किंवा लाल वस्त्र, ठीक आहे, मंगळाश्री रिलेटेड हे द्यायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर शनीशी रिलेटेड तुम्हाला तेल द्यायचं आहे, किंवा काळे तीळ द्यायचे आहेत, किंवा उडीद डाळ घ्यायची आहे, ठीक आहे. या तिघा मी सगळं नका देऊ, काही तुम्हाला जे वाटेल, ज्यांना जास्त द्यायचं आहे त्यांनी जास्त द्या, ज्यांना नाही त्यांनी थोडं थोडं का होईना या गोष्टी करा. आणि म्हणजे का, तर मंगळाचे काही प्रभाव असतील, त्यांच्या पाठीमागे काही ॲक्सिडेंटचे योग असतील तर ते कमी व्हावेत, मंगळ ग्रह शांत व्हावा. शनीच्या बाबतीत काही असेल की त्यांच्या त्यांना काही अडथळे असतील त्यांच्या मार्गात, तर ते दूर व्हावे याच्यासाठी शनीचे जे पण मी सांगितले आहेत की उडीद डाळ किंवा तेल, तेल जसं मी तुम्हाला नेहमीच बोलते, शनिवारी तेलदान केल्याने आयुष्य वाढतं, तर तुम्ही उद्याच्या दिवशी पण हा उपाय करू शकता, ठीक आहे. तेलाची पिशवी किंवा उडीद डाळ किंवा एखादं काळं किंवा निळं वस्त्र, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही गुरुसाठी, गुरुचं पाठबळ वाढवण्यासाठी, गुरुचं काही दोष नाही, गुरुचं तुम्हाला पाठबळ वाढवायचं आहे, गुरुचं पाठबळ आपल्यासोबत असेल तर तुम्ही खूप चांगली उंची गाठता तुमच्या धंद्यामध्ये किंवा तुमच्या नोकरीमध्ये तुमची चांगली प्रगती होते. तर त्याच्यामुळे गुरुचं पाठबळ आपल्याला वाढवायचं आहे. तर गुरुचं पाठबळ वाढवण्यासाठी एकतर तुम्ही केळी, ठीक आहे, पिवळी केळी किंवा पिवळा कलरचा गुळ, पिवळं वस्त्र यापैकी काहीही, किंवा चणाडा, हां, यापैकी काही, या 3-4 गोष्टी सांगतात जे गुरुशी रिलेटेड आहे. असं पिवळं किंवा हळदीचं पाकिट, हे पण पिवळंच आहे, तर तुम्ही हळदीचं पाकिट पण देऊ शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी प्लस तुम्हाला शुक्राशी रिलेटेड आणि चंद्राशी रिलेटेड म्हणजे साखर, ठीक आहे, उद्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही साखर दान करणं पण खूप चांगलं असतं. हे सर्व वस्तू तुम्हाला एका ताटामध्ये किंवा एका पात्रामध्ये घ्यायच्या आहेत, आणि मग ते पात्र किंवा ते ताट तुम्हाला तुमच्या नवऱ्यावरून 7 वेळा उतरवायचं आहे. मंगळ, शनी, गुरु, शुक्र, चंद्र, ठीक आहे, किंवा चंद्र मंगळ असं म्हटलं तरी चालेल. किंवा तुम्हाला वाटतंय की तुमच्यावर 9ही ग्रहांची कृपा असावी, तर तुम्ही बुधाचं म्हणजे काहीतरी हिरवे मूग किंवा हिरवं वस्त्र असं घेऊ शकता. म्हणजे प्रत्येक ग्रहाचं त्या त्या ग्रहानुसार तुम्ही एखाद्या कलरचं वस्त्र म्हणा, हां, किंवा तुम्ही एखादं त्या ग्रहाशी रिलेटेड काहीतरी दान म्हणा. सगळ्या ग्रहांचे चांगले प्रभाव मिळावे यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही हे करताय, त्यांच्यावरून तुम्हाला ते 7 वेळा उतरवायचे आहेत. त्या ज्या पण तुम्ही गोष्टी घ्याल त्या 7 वेळा उतरवायच्या आहेत, आणि मग कुठल्या तरी गोरगरिबाला ते दान करायचं आहे, ठीक आहे. आणि देवाला सांगायचं आहे की माझ्या नवऱ्यावरचं जे काही संकट असेल ते दूर कर, त्यांची नेहमी प्रगतीच होऊ दे, त्यांना दीर्घायुष्य लाभू दे, त्यांना सुख समाधान लाभू दे, आणि आम्ही दोघं एकमेकांशी एकनिष्ठ राहू दे. आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत एकमेकांसोबत एकनिष्ठ प्रेमाने आमचं नातं राहील, असं आमचं नातं राहू दे, ठीक आहे. एवढं म्हणायचं, कारण तुमचं प्रत्येकाचं आयुष्य किती आहे किती नाही, हां, ही आपल्या कुंडलीनुसार जे काय आयुष्य आहे ते आपलं आहेच, त्याच्यावर मी काही बोलणार नाही. पण जे आयुष्य आहे आपलं ते सुख समाधानाने, एकोप्याने किंवा प्रेमाने, एकमेकांना समजून घेऊन अगदी एकनिष्ठेने तुम्ही व्यतीत केलं तर ते खरं आयुष्य, ठीक आहे. थोडीशी कुरबुरी असतात आणि त्या असाव्याच, त्याशिवाय मजा नसते नात्यामध्ये. परंतु जितकं काही असेल तेवढं तुम्ही एकमेकांना समजून घेऊन, एकमेकांवर प्रेम करून, एकमेकांशी प्रामाणिक राहून, एकनिष्ठ राहून जितकं काही कराल तितकं तुम्हाला चांगली फळं मिळतात, किंवा ते आयुष्य सर्वोत्तम असतं, ठीक आहे. तर हा झाला आजचा उपाय जो वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे. व्हिडिओ थोडा लेट झाला आहे टाकायला, कारण आता रात्रीचे 12 वाजून गेलेत, ठीक आहे. वटपौर्णिमा आहे तर संध्याकाळपर्यंत आहे, तुम्ही कधीही करू शकता, तर तुम्ही उद्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत करू शकताय. पण मी म्हणेन मंगळवारी राहूकाळ 3 ते 4:30 हा राहूकाळ असतो, तर मी म्हणेन तुम्हाला जितकं शक्य होईल त्यांनी 3 च्या आधी सकाळी केलं तर अतिउत्तम. पण 3 च्या आधी जरी तुम्हाला वेळ झालाच की उशीर झालाय की नाही जमले सकाळी, तर 3 पर्यंत तुम्ही तुमची वटपौर्णिमा साजरी करावी असं मी तुम्हाला सांगेल. आणि नवऱ्याच्याच हातून तुम्हाला तुमच्या गळ्यामध्ये मणी बांधून घ्यायचे आहेत, काळी मणी,
ठीक आहे, त्यांना हट्ट करा, भले त्यांच्याकडनं गिफ्ट घेऊ नका, पण जे पण तुमच्या गळ्यामध्ये काळेमणी, आपण कधी कधी असं करतो की नाही आहेत तर जाऊ दे आपणच बांधूया, तर तसं करू नका. नवऱ्याच्याच हातून मी म्हणेन तुम्ही काळेमणी बांधून घ्या तुमच्या गळ्यामध्ये किंवा तुमच्या मंगळसूत्रामध्ये. आजकाल ऑफिसला वगैरे जाणाऱ्या बायका गळ्यामध्ये बांधायला मागत नाहीत, तर ठीक आहे हरकत नाही. तुम्ही मंगळसूत्र जे आहे तुमचं, म्हणजे छोटं असेल किंवा मोठं असेल, तर तुम्हाला इथे जरी तुम्ही बांधलं तरी चालेल, ठीक आहे. तर ते मणी तुम्ही बांधून घ्या आणि नमस्कार करायला विसरू नका. जी लक्ष्मी आहे ती पण तुम्ही बघाल, विष्णूचे पाय नेहमी दाबत असते, ठीक आहे. कारण जर तुम्हाला शक्य असेल तर नवऱ्याचे पाय नक्की थोडा वेळ का होईना संध्याकाळी दाबत जा. ह्याच्यामध्ये मी का दाबू, मी लहान, मी नोकर, मी हे असं नाही म्हणायचंय. उलट ज्या बायका नवऱ्याचे पाय दाबतात त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी नेहमी सदैव वास करते हे लक्षात ठेवा. कारण लक्ष्मी तुम्ही जर बघाल तर ती पण विष्णूचे पाय दाबत असते किंवा पायाजवळ बसलेली असते, ठीक आहे. पाय दाबल्याने आपण दासी होत नाही, उलट पाय दाबल्याने ते कनेक्शन आहे, ठीक आहे. जसं लक्ष्मी विष्णू आहेत तसेच आपणही आहोत असं समजायचं आणि एकमेकांना साथ द्यायचे. याचा अर्थ असं नाही पुरुषांना की पुरुषांनी लक्ष द्यायचं नाही आहे. बायको आजारी असेल किंवा पत्नी तुमची आजारी असेल किंवा काय, तर तुम्हीही त्यांची थोडीशी सेवा केलीत तर काही बिघडत नाही. आपण आईची सेवा करतो, आपण बहिणीची सेवा करतो, तर कधीतरी जर खरोखर वेळ आली बायकोवर तशी, तर तुम्ही बायकोची सेवा केलीत तर काही वाईट नाही आहे. नवरा बायकोने एकमेकांना समजून घ्या, कारण आजच्या ह्याच्यामध्ये सगळे दोघंही काम करणारे आहेत, तर दोघांनी एकमेकांना समजून घ्या. खूप प्रेम करा एकमेकांवर, सगळ्या गोष्टी शेअर करा आणि जितकं शक्य असेल तितकं पारदर्शी नातं ठेवा, की जितकं पारदर्शी नातं ठेवाल तितकं तुमचं नातं चांगलं टिकेल, ठीक आहे. थोडंसं राग रुसवे असतात, परंतु जितकं पारदर्शी असाल तितकं तुमचं नातं खूप चांगलं टिकतं. तर त्याच्यामुळे मी हेच सजेस्ट करेन की पारदर्शी नातं ठेवा, ठीक आहे. तर आजचा विषय तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला विषय आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, इतरांनाही त्याची मदत मिळेल. जर तुम्ही आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे येणाऱ्या पुढील व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत जाईल. मी सौ नीलम प्रशांत कुबल, इथेच आपली आज्ञा घेते. नमस्कार.